नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण नैसर्गिक शेतीतील जीवामृतची काय कामाला असते ती आता पाहणार आहोत. नैसर्गिक शेतीत कितीही पाऊस पडला तरी पाणी कसे साठत नाही आणि कोणत्या कारणामुळे साठत नाही ते आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हा दिसतोय घेवडा, यामध्ये कुठं पाणी साठलं का बघा. रात्रभर 24 तास पाऊस चालू आहे, कुठंच पाणी साठलेलं नाही आहे. हे दिसतंय वापसा बघा. तुम्हाला वावरामध्ये कुठंच पाणी साठलेलं दिसणार नाही आणि ते का साठलं नाही ते आपण आता ते पाहणार आहोत, कोणत्या कारणामुळे साठत नाही पाणी. हे पहा, आता हे जे दिसत आहेत मुंगळे, यांची ही घरं आहेत, त्यामुळे जे पावसाचं पाणी जातं ते सगळं जमिनीत मुरतं. हे दिसत आहेत घरं मुंगळे. हा दिसतोय हा पैसा, याला पैसा असं म्हणतात. हे सगळे आपले मित्र किडे आहेत. ही दिसत आहेत ही गांडूळ, देशी गांडूळ आहेत. हे पण आपले मित्र आहेत. हे 24 तास आपल्यासाठी रात्रंदिवस काम करतात. ते जमिनीत राहतात आणि वर खाली ये जा करतात, त्यामुळे माती अजून भुसभुशीत होते. हे मुंग्या, लाल मुंग्या आपण म्हणतो, पण हे सुद्धा आपले मित्र किडे आहेत. हे दिसत आहेत खालची बारीक मातीवर त्यांनी काढली आहे ही गांडुळांची विष्ठा. हे छोटे मुंगळे, हे छोटे छोटे दिसतात, हे सगळे मुंगळे आहेत, छोटे मुंगळे. ह्या छोट्या लाल मुंग्या आहेत, ह्या सुद्धा 24 तास काम चालू असतं यांचं शेतात रात्रंदिवस. हे बघा, अजिबात कुठेच पाणी साठलेलं नाहीये, दिसतंय असा वापसा खूप महत्वाचा आहे शेतीमध्ये. आता हे जे छोटे छोटे होल्स दिसत आहेत हे सगळे हे जे पैसे असतात त्यांची घरं आहेत, ते जमिनीत राहतात. आणि हे फक्त नैसर्गिक शेतीमध्येच असं आपल्याला दिसू शकतं हे चित्र, त्यामुळे नैसर्गिक शेतीत अजिबात पाणी साठू शकत नाही. कारण हे मित्र किडे आपल्या मदतीला येतात का, तर आपण जीवामृत वापरतो म्हणून. नैसर्गिक शेतीमध्ये जेवढी जास्त गांडूळ तेवढी जमीन अधिक पैलवान होते. आणि वापसा हा लवकर होतो, त्यामुळे दर पौर्णिमेला जीवामृतची फवारणी आणि जीवामृत ड्रिंचिंग करायचे नैसर्गिक शेतीमध्ये.